सिल्लोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. काल सिल्लोड तहसील कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झालाय. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील 18 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील 18 आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे 18 लाख तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण 10 पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 20,000 याप्रमाणे 2 लाख असे एकूण 28 लाभार्थ्यांना 20 लाखाचे धनादेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या वारसाला धीर देण्यासाठी शासन आर्थिक मदत करते. त्यामुळे शासनाच्या वतीने मिळालेली रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावी असा सल्ला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लाभार्थ्यांना दिला. सदरी रक्कम बँकेत ठेवल्यास कुटुंबातील लहान वारसांना शिक्षण आणि त्यांच्या प्रमुख गरजा भागवण्यासाठी ही रक्कम कामी येईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष राजश्री निकम, तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेगे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटील लोखंडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शिवसेना मतदारसंघ संघटक सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, माजी नगरसेवक सुशील गोसावी आदींची उपस्थिती होती. गजानन गुप्ता, MCN न्यूज, सिल्लोड.